बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण पंधरावे तसा माझा घरदार शेत संसारापेक्षा पुस्तकावर लय जीव आहे वेळ भेटल्यास किंवा त्या त्या शहरात कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला तर पुस्तकांचे ओझे घेऊन तिथल्या दुकानाने फिरायचो हो। पैसे तर लगेच कोणी देत नव्हते विकल्यास पैसे द्या म्हणून मी विनंती करी माझ्या अनेक कवितांचा हिंदी इंग्रजी भाषेत अनुवाद झाला होता एम एला विद्यापीठात लागलेल्या मराठवाड्याच्या कविता या पुस्तकात माझी कविता आली होती राज्याच्या कानाकोपऱ्यात निमंत्रण यायचे संमेलनाचे सूत्रसंचालन हा माझा आवडता विषय पण साहित्य क्षेत्रातल्या गटातटात जाणं आवडत नव्हते तसे मला दारूचे व्यसन असते तर साहित्यिकांच्या मोठ्या गटात टिकून राहिलो असतो पण ते क्षणभरच टिकले असते म्हणा माझ्या पुस्तकांचे प्रकाशन समारंभ सर्वात जास्त श्री विलासरावजी देशमुख यांच्या उपस्थितीत झाले ते कला संगीत साहित्य क्रीडा या क्षेत्रातील रसिक तर होतेच पण त्यांची भाषेनेही प्रेरणादायी होती ते एकदा महसूल मंत्री होते त्यांच्या हस्ते माझ्या हे तिरंगी झेंड्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होते अकरा वाजता कार्यक्रम होता तर विलासरावजी सव्वा दहाला येताच मी म्हणालो सर एवढ्या लवकर कार्यक्रमाची तयारी बघायला आलो सोलापूरहून समीक्षक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले येत आहेत त्यांचा योग्य सन्मान व्हायला हवा असे म्हणून ते स्वतः कार्यक्रमाची तयारी बघत होते कार्यक्रम संपला डॉक्टर फडकुले सरांना मी अग्रहाने मानधनाचा बंद लिफाफा दिला तसे ते नाकारत होते बळेनच मी ते त्यांच्या किशात घातलो तर त्यांनी परत काही दिवसांनी मला ते धनादेशाद्वारे परत पाठवून दिले असे साहित्यिक दुर्मिळच म्हणावे लागतील हा प्रसंग माझ्यासाठी सर्वात जास्त आदर्श कारण पुढे मीही या मोहापासून दूरच राहिलो एकदा विलासरावजीसोबत औष्याला एका कादंबरीच्या प्रकाशन समारंभाला मिळून जायचे होते तेव्हाही ठरल्या वेळेपेक्षा तासभर अगोदरच त्यांच्या एचा फोन आला म्हणे कार्यक्रमाला लवकर निघू तिथे साहेबांना एकत्र चहापानासाठी जायचे आहे घाईतच आशियाना गाठलं मला बघून म्हणाले कविराज कसे आलात मोटरसायकलवर कुठं ठेवली बाहेर लावली ती गाडी म्हणजे आपल्या गरिबांची शिळी कोणीतरी घेऊन जाईल आत लावा कोण घेऊन जाणार आहे तुम्हाला काय वाटतंय देशमुखांच्या येथून चोऱ्या होत नाहीत काहीच हाताला नाही लागले तर निदान खुर्च्या तरी पळवतील यावर सर्वजण मनमोराहात हसले काही काळ ते सत्तेवर नव्हते तेव्हाच हा प्रसंग आहे एवढं खरं की सत्तेवर असोत अथवा नसोत त्यांच्या सभोवती सतत चाहत्यांची गर्दी दर्दीपणाने असायची विलासरावजी मुख्यमंत्री असताना त्यांनाच फोन करून मी प्रकाशन कार्यक्रमाची तारीख देत असे एकदा तर सर्व शिक्षा अभियानातल्या वार्षिक आराखड्याचे मुंबईला काम चालू होते मित्र मला म्हणाले भारतराव आपल्या लातूरचे मुख्यमंत्री आहेत वर्षा मंत्रालय तरी दाखवा त्याचवेळी एक कल्पना सुचली माझ्या साहित्यावर प्राध्यापक फ म जिंदे यांनी संपादित केलेली पुरचुंडी या नावाचे नवीन पुस्तक निघाले होते त्या पुस्तकाची एक प्रत बॅगेमध्येच होती चला म्हटलं या पुस्तकाचं प्रकाशन करू रंगीत कागद अन पुस्तकाभोवती गुंडाळला टॅक्सीतून उतरून निवासस्थान वर्षाच्या गेटमधून आत शिरणार इतक्यात मुख्यमंत्र्यांची गाडी बाहेर निघाली आम्हाला त्यांनी बघितले असावे पी एचा फोन आला सर तुम्ही वर्षावर दिसायला हो काय काम काढले काय नाही उगी सोबत मित्र आहेत त्यांना वर्षा मंत्रालय दाखवावे व एका पुस्तकाचं प्रकाशन करावं म्हटलं ठीक आहे तुम्हाला लगेच फोन करतो दोन मिनटात फोन आलाच लवकर मंत्रालयात येताव का लगेच येतो पुन्हा करून मंत्रालयाच्या दारात गेला हो तर तिथले गेटवरचे फौजदार म्हणाले तुम्ही लातूरचे का भारत सातपुते कोण हो मी मी तुमच्यासोबत हे चार पाच जण का हो जावा जावा लवकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो तिथे फोटोग्राफर पत्रकार माहिती अधिकारी तयार होते पुरचुंडीचा प्रकाशन समारंभ झाला लगेच मुख्यमंत्री परत निघाले दिल्लीला जाणार होते म्हणे दुसऱ्या दिवशी तर वृत्तपत्रांनी आकाशवाणीवर व दूरदर्शन प्रकाशनाच्या बातम्या झळकायला या जनसामान्यांची दखल घेणारे असे होते विलासरावजी फार फार पूर्वी गातेगावच्या दौऱ्यावर असताना घरी सहज बोलावल्या बोलावल्या घोंगड्यावर बसून पाहुणचार घेत असले विलासरावजी आजही आठवतात उन्हाळ्यात दुपारची वेळ होती गल्लीतलेच एक साहित्यिक प्राध्यापक डॉक्टरेट असले मित्र घरी आले म्हणाले भारतराव हे देशमुख नावाचे माझे मित्र सहकारात एक अधिकारी आहेत लेखनही करतात त्यांना महत्त्वाच्या पदावर बदली हवी मग विलासरावजींचा आज लातूर दौरा आहे त्यांना विश्रामगृहावर भेटून यांच्या अर्जावर शिफारस घ्यायची आहे जमले तर सचिवांना एखादा फोन करायला सांगा बराच वेळ मी विचार करत होतो असल्या कामाला कधी गेलो नाही तेवढ्यात मित्र म्हणाले कसला विचार करता ओ त्यांनी तुमच्यासाठी नोटा आणल्यात मग मात्र मी दिचक बिचकलो माझा विचार बदलत म्हणालो क्षमस्वा असले उद्योग मी करत नाही असे म्हणून त्यांच्या अगोदर मीच उठलो त्यांनी ओळखून घेतले शिफारस करण्यासाठी दलाल होणं मला आवडलं नाही एवढं खरं की साध्या साध्या शिफारसपत्रावर अनेकजण कमाई करायचे सत्ता असो नसो पण माझ्यासाठी धनाच्या फायद्याचं कधी काही काम सांगितल्याचं आठवत नाही खऱ्याने चालतानाही माझ्या गळ्यापर्यंत एखादे संकट आलेच तर मग मात्र त्यांना मी हाक मारी आणि तेही या हकांना ओ द्यायचे योग्य कामासाठी मला सर्वात जास्त शब्द पाळा आवडतो कार्यक्रमाला अगदी धावपळ करून मी वेळेवर पोहोचत असे एकदा आठवते मी वाळवा येथील अखिल भारतीय दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनात कवी म्हणून सहभागी होतो ऐनवेळी पूर्वनियोजित कवी संमेलनाचे सूत्रसंचालक कुठेतरी माल मारीत बसल्याने त्यांचा शोध घेता घेता संयोजकास नाकी नऊ आले तेव्हा माझ्या गळ्यात ते सूत्रसंचलन पडलं रात्री दहाला सुरू झालेले कवीसंमेलन पहाटे दोनला संपले तसल्या थंडीत नातलगाच्या मोटरसायकलवर मी सांगली गाठले नंतर स्थानकात तासवर थांबल्यावर गाडी मिळाली लातूरला स्थानकात पोचताच माझी पिशवी तिथल्या पुस्तक दुकानावर ठेवली हॉटेलमधल्या पाण्याने तोंड स्वच्छ केले कसा बसा सावरत सानकाजवळच्या एका विद्यालयाच्या स्नेहसंमेलनास त्याने दिलेल्या वेळेच्या आधीच अगदी पाच मिनटे अगोदरच पोहोचलो पण कधीकधी शब्द पाळणं अंगलट येतं दैनिक मराठवाडा नेता या वृत्तपत्रात रोज अखंडितपणे अठरा वर्षे वात्रटिका लिहित होतो वात्रडिकेच्या क्षेत्रात खूप मोठी प्रसिद्धी या वृत्तपत्राने दिली माझे डझनभर वात्रटिका संग्रह निघू शकले त्यामुळं संपादक रामेश्वर बद्दर यांचे ऋण मान्यच करावे लागतील सर्वच क्षेत्रात जात धर्म दो जोपासले जात असताना सातपुतेला मात्र त्यांनी सतत संधी दिली तसे पेपरपेक्षा काकणभर त्यांचे बोलणे भारी असले तरी माझे आजही या पेपरवर प्रेम आहे तसे ते महाशय कोणाबद्दलच चांगले बोलत नाहीत जो देतो तोच व तेवढ्यापुरताच त्यांचा तो नेता असतो असे ते स्वतःही म्हणतात खिळे जुळून पेपर निघत होता तेव्हाचा फार जुना प्रसंग आहे संपादक एकदा म्हणाले भारतराव उद्या तुम्हाला सुट्टी आहे माझं एक काम करा सांगा ना उदगीरला एक बंगाली बाबू आहेत त्यांच्याकडून पाचशे रुपये घेऊन या परवा घरी पूजा आहे त्याची तयारी करतो मित्राचा आदेश म्हणून पाचशे रुपये घेऊन आलो कार्यालयात त्यांना ते द्यायला गेलो म्हणाले उद्या सकाळी सकाळी द्या आता घरी घेऊन गेलो तर घरचे कार्यकारी संपादक वसुलीचे कार्य करतील माझ्याजवळच ठेवले योगायोगाने घरी त्यातले पन्नास रुपये माझ्याकडून खर्च झाले सकाळी एका मित्राकडून उसने घेऊन त्यात मिसळून ते त्यांना देऊन टाकले माझा नेहमी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा चालूच असतो हे त्यांना माहीतच होतं बऱ्याच दिवसांनी चार सहा मित्र एकदम एकदा गप्पा मारत बसल्यास मला म्हणाले भारतराव तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध खूप बोलता पण माझे मात्र एक चुकीचे काम केल्याचे आठवते का कोणते सांगा ना बंगाली बाबूकडून पैसे घेऊन आला होतात मग काय झाले तो मटकेवाला होता तुम्ही जाऊन दाम आणलात मला काय माहीत होतं तो कोण होता अज्ञाधारकपणे तुमचे काम केले खरं आहे तुमचं एवढं बोलून ते शांत बसले पण मी अशांत होतो या क्षेत्रातली तेव्हा मला तेवढी माहिती नव्हती त्यांच्या दृष्टीमुळे मला एक हिंदी शेर आठवला तो असा की ह्या सब नक्टों का मेला आहे जो भी नाक वाला नाकवाला आहे भी बी चेला आहे संपादकास असेच म्हणावायचे होते का सर्वांना हले असेच वाटतं आहे का चांगल्यांची कोणाला कदर नाही का भ्रष्टाचार कमी व्हावा असं कोणाला वाटतं त्यातला थोडा तरी हिस्सा मिळावा म्हणून काही पेपरवाल्यांची धडपड चालू आहे का ही माध्यमे सत्यासाठी चालू आहेत की सत्तेसाठी काहीही असो आपण आपलं सरळ मार्गी जगावं एवढंच मला कळत आलं असाच एकदा संपादक महोदयाचा फोन आला म्हणाले वेळ असला तर कार्यालयात येता का महत्त्वाचं काम आहे तिथे गेलो तर शेतकरी चळवळीतील माझे एक मित्र बसलेले होते ते म्हणाले हे बघ भारत तुला फिराया गाडी खर्चाया या रक्कम देतो कसंही करून पदवीधर उमेदवाराचा प्रचार करायचा मी हात जोडून विनम्र नकार देत म्हणालो नाही नाही ना हे शक्य नाही दामासाठी गद्दार झालाय म्हणतील श्री काळे हे माझे मित्र आहेत ते फार इमानदार आहेत असा मी दावा करणार नाही पण नोटासाठी माझे इमान विकणार नाही माझ्या या बोलण्यावर ते निघून गेले तेव्हा संपादक म्हणाले भारतराव निव्वळ येडे आहेत निव्वळ येडे का अहो उगी उगी हो म्हणायचं आणि तेवढा दाम घ्यायचा तुम्हाला माहीत आहे ना मी घेत नाही तुम्ही नका घेऊ ओह घेऊन मला द्यायचं तेवढाच कागदाचा पैसा निघाला असता त्यांचे हसत हसत हे बोलणे मीही हसण्यावर घातले पण त्यावर्षी खरंच त्यांचा उमेदवार निवडून आला ते आजही मला नेहमी छानपैकी बोलतात पण माझे महत्त्वाचे कधी काम पडलेच तर पुन्हा तेवढ्यापुरता फोन उचलत नाहीत तसे तर त्यांनी माझं काय ऐकावं मी तरी माझी अडचण का सांगावी या काळात काही कर्मचारी मित्र भेटले म्हणाले तुमच्या फार ओळखी आहेत पी पी एलची योजना वहिनीच्या नावावर घ्या महिना आपल्या कामानुसार किमान पाच दहा हजार रुपये कमिशन मिळते बघा या जोडधंद्यातून मी नेहमी पंचवीस हजार रुपये कमावतो सागाच्या झाडाचे हे शेअर्स आहेत झाडे वाढल्यास दहा पट दाम मिळतो त्यांनी पटवून सांगितलं आणि मी ऐकलं दोन चार ओळखींच्या ना गळ गल घालून त्यांचे दोन तीन शेअर्स घ्यायला लावले सुषमाच्या नावावर पहिल्याच महिन्यात तीन हजार कमिशन जमा झाले एक दिवशी मनात विचार आला हे hey, पी पी एल बंद पडले तर फसवले तर आपली इज्जत कोणत्या भावाने जाईल दुसऱ्या दिवशीपासून हा उद्योग बंद केला कमिशन खाणेही आवडले नव्हते पैसा जास्त झाल्याने या योजनेतील ते दोन्ही अधिकारी मित्रही दारूच्या व्यसनात मरून गेले नंतर दहा पंधरा वर्षाने ही योजना बंदच पडली फसवाफसवी झाली त्यातून आपण वाचलोत याचे समाधान हेच भांडवल असे वाटले नाहीतर स्वतःची फसवणूक तर झालीच असती पण आपल्यामुळे दुसऱ्यांची फसवणूक होणे हे वाईट घडले असते या अनुभवाने खात्री पटली की बचतीसाठी काय कधीही पोस्ट ऑफिस जीवन विमा कंपनी राष्ट्रीयकृत बँका सुरक्षित वाटतात प्रतिनियुक्तीची मुदत संपल्याने निलंगा या तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेत प्रशाला मिळाली पूर्वी इथे शेजारी कन्या प्रशालेला रुजू होऊन परत गेलो होतो लातूरहून पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे इथे रुजू होण्याच्या पहिल्या दिवशी प्रभारी मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी श्री मुरमुरे यांना फोन केला होता त्यांना म्हणालो सर निलंग्याला माझा आदेश निघाला रुजू व्हायचंय मलाही निलंग्याला जायचंय या घराकडे गाडी घेऊन मिळूनच जाऊ हे रुबावात बोलणं खटकलं तरीही दुसऱ्या दिशेला वळून त्यांच्या घराकडं गेलो त्यांना सोबत घेतलं व निलंगा गाठून रुजू झालो अजून शाळा सुरू झाल्या नव्हत्या पण सुट्टीत मला माझ्या पूर्वीच्या विभागाचे काम जिल्हा परिषदेला बघावी लागत होते जिल्ह्यातील बहुतांशी या प्रशालांचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे होता मनात विचार केला हे उगी पद अडवून बसलेत यांना यांच्या प्राथमिक शाळा व्यवस्थित तपासायला वेळ नाही आणि प्रशालांचा रोज मुख्याध्यापक म्हणून काम कसे करणार नेमकी याच दरम्यान शिक्षण समितीची जिल्हा परिषदेला बैठक होणार होती काही मित्र या समितीवर होते स्वार्थ मनात ठेवून त्यांना म्हणालो आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक प्रभारी आहेत त्यात बरेच विस्ताराधिकारी आहेत या ऐवजी तिथल्या ज्येष्ठ शिक्षकांना पदभार दिला तर रोज शाळा बघतील व व्यवस्थित चालवतील त्या मित्रांनी माझे ऐकले आणि शिक्षण समितीत ठराव मंजूर झाला की यापुढे या, या जिल्हा परिषद प्रशालांचे मुख्याध्यापक म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी यांना न देता तिथील सेवा ज्येष्ठ माध्यमिक शिक्षकास पदभार देण्यात यावा या ठरावाचा मी आधार घेत वरिष्ठांकडे ज्येष्ठता यादी दाखल करून मुख्याध्यापक पदाचा प्रभार घेतला माझ्यासारखा प्राथमिक शिक्षकाचा प्राथमिक पदवीधर या प्राथमिक पदवीधराचा माध्यमिक शिक्षक आणि एका सेवकाचा मुलगा माध्यमिकच्या उप मुख्याध्यापक वर्ग दोन पदावर प्रभावी म्हणून का होईना पण कार्यरत झालो आठवडाभराने शाळा सुरू झाली शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस गाडी घेऊन जावे तर तेवढे रोज परवडणार नाही अनोळखी माणसांना ओरडून प्रवासी गोळा करणे ही बरे वाटणार नाही म्हणून बसने जायचे ठरवले जाण्यासाठी चौकात गेलो तर तिथे माझे गाववाले श्री सौदागर मोटरसायकलवर आले व मला पाहताच म्हणाले इकडे कुठे निलंग्याला निघालो आहे तिथे प्रभारी मुख्याध्यापक झालोय अरे मी पण तिकडे चाललोय केंद्रप्रमुख म्हणून बदली झाली चला मग जाऊया मोटरसायकलवर काय एस टीचं तिकीट असेल ते द्यायचं काही हरकत नाही पण वेळेवर जाऊ ना हे माझं रोजचंच जाणं आहे त्यांच्या गाडीवर बसलो वीस किलोमीटर गेलो असताल तर एका गावाजवळ मागचे चाक पंक्चर झाले धावाधाव करून त्या पंक्चरवाल्याला गावातून बोलावून आणलं आणि त्याला बरे सहकार्य केलं तेव्हा कुठं ते लवकर निघालं त्याला पैसेही मीच दिले थोडे पाच सहा किलोमीटर अंतरावर गेल्यावर पुन्हा एक चाक पंक्चर झालं आता आड्रणात काय करावं ते मला म्हणाले मी काय केंद्रप्रमुख वेळेवर गेलं काय आणि न गेलं काय पण तुम्ही कसे करता आहो तुम्हीही ताण घेऊ नका मुख्याध्या पकत झाला ना शाळेत सांगायचे जिल्ह्याला काहीतरी काम होतं म्हणून असं कसं खोटं शाळेचा पहिला दिवस मी मुख्याध्यापक अन उशीर ही कल्पनाच मला खटकू लागली पहिल्या दिवशी असं झालं तर आपला नैतिक प्रभाव काय राहील छोटीशी बॅग माझ्याजवळ होती ती पाठीवर टाकली आणि चक्क रस्त्यानं मागप वाहन बघत पळत सुटलो दोन किलोमीटरवर कवठा पाठी लागली त्या चौकातून रस्ता वळत होता घामाघूम झालो होतो अजून वीस पंचवीस किलोमीटर राहिलेले शाळा भराया पाऊन तास शिल्लक काय करावं हे कळेना इतक्यात एक मोटरसायकलवाला आला त्याला हात केला ते थांबताच म्हणालो मी निलंग्याला मुख्याध्यापक आहे आज शाळेचा पहिला दिवस मला सोडताव का हो चला मीही पोलीस आहे मलाही दहा वाजेपर्यंत जायचं आहे त्यांच्या गाडीवर बसलो आणि म्हणालो काहीही करा जोरात मारा गाडी तरच आपण वेळेवर जाऊ त्यांनी गाडी जोरातच मारली तिकिटाचे पैसे न घेता शाळेजवळ मला सोडले पळत शाळेकडे निघालो इतक्यात दुसरी घंटा वाजल्याचा आवाज ऐकू आला मी जाईपर्यंत मुले रांगेत उभी राहत होती शाळेत वेळेवर आल्याचा मनस्वी खूप आनंद व समाधान वाटत होते एखादे युद्ध जिंकल्यासारखे झाले होते परिपाट पाहत होतो मुले कधीही येत होते शाळेचा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचा पट एकशे नव्वद होता उपस्थिती होती सत्तर मुले काही शिक्षक उशीर आले होते शाळा सुरू झाली पण शाळा वाटत नव्हती एकेकाळी इथे एका एका वर्गाच्या चार चार तुकडा होत्या त्या शाळेत आता एका एका वर्गात चार आठ मुले उपस्थित होती दोन मजली इमारतीच्या एकूण चोवीस खोल्या त्या चार मोठ्या खोल्यांसह एक सभागृह होतं या इमारतीत नाही म्हटल्या तरी आठ दहा खोल्या बंदच होत्या कधीपासून बंद होत्या त्या का बंद होत्या कोणास ठाऊक नाही त्या खोल्यांत काय काय आहे याची कोणास माहिती नाही न घसरता येण्यासारखी नादरुस्त घसरगुंडी ग्रंथालयात हजारभर पुस्तके होती पण त्यांची गेल्या सात वर्षांपासून दहा पंधराही मुलांना देवघेव नाही शिक्षकांनीही कधी पुस्तके वाचल्याची नोंद आढळली नाही चार पाच दिवस मी गप्पच होतो सर्व वातावरण बघत होतो कोणाला काही सूचना देत नव्हतो कोण कधीही येत होते कधीही जात होते शाळेजवळच्या पानपट्टीवर दोघे तिघे गे गटागटाने जात होते शाळा सुरू आहे याचे भान नाही एकजण तर तंबाखू चुना काढून कार्यालयातच मळत होते वरांड्यातच थुंकत होते आहे त्या वर्गातील चार मुलं धिंगाणा करण्यात दंग होती दुपारी या मुलांची खिचडी बघितली त्यात ना पुरेसे सामान ना दर्जा व ही खिचडी खायला पन्नासच मुले हजर होती एके दिवशी शाळा सुटताना शेवटच्या तासात सर्वांची बैठक घेतली आढळलेली परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली हे असेच चालणार का ही शाळा आहे की धर्मशाळा असे बरेच प्रश्न विचारले उद्यापासून लेट मास्टर राहील तीन वेळा प्रार्थना होईपर्यंत उशीर झाला तर एक दिवसाची किरकोळ रजा जाईल प्रार्थना झाल्यावर आला तर अर्ध्या दिवसांची रजा होईल व जास्तीच उशीर झाला तर एक दिवसाची किरकोळ रजा करून दिवसभर काम करावं लागेल अन्यथा अनुपस्थिती होईल अशी तंबी देण्यात आली शाळेच्या वेळेत पानपट्टीवर विद्यार्थ्यांसमोर जाणे योग्य नाही हे बजावून सांगितलं वेळेवर वर्गात जावं शालेय पोषण आहार दर्जेदार बनवा आदी सूचना दिल्या शाळेचा पट वाढवण्यावर भर द्यावा यासाठी अवतीभोवतीचा भाग वाटून देण्यात आला शाळा सुटल्यावर थोडा वेळ किंवा शाळेच्या वेळेत कधी कधी एक दोन शिक्षकांनी मुले मिळवण्याची साठी फिरण्याचे ठरले प्रवेशासाठी शाळेच्या नावाने एक जाहिरात पत्रक काढले प्रवेश घेण्यासाठी गरीब मुलांसाठी सर्व सुविधा असलेली एकमेव जिल्हा परिषद प्रशाला असे पत्रक काढून अवतीभूती वाटले भोताली नजीकची ही गाठली काही मुलांची सरकारी वसतिगृहात सोय करून शाळेत प्रवेश दिला जवळच्या गावातून मुलांना आणण्यासाठी चक्क रिक्षा लावला मुलांचा पट थोडा वाढला पुढे दोन वर्षात दुप्पट पट झाला हळूहळू या मुलांच्या शाळेत सातवीपर्यंत मुलींनाही प्रवेश दिला तशी मागणीच वाढली होती कित्येक वर्षानंतर शाळेत शिक्षकाचे एक पद वाढले हे सर्वांच्या सहकार्यातून करण्यात आले या शाळेला लागून कन्याप्रशाला केंद्रीय प्राथमिक शाळा दोन खाजगी प्राथमिक शाळा व थोड्या अंतरावर दोन तीन खाजगी माध्यमिक शाळाही होत्या आम्ही खाजगी काळी पिवळी प्रवासी गाडी असते ना तशी भूमिका स्वीकारली ओढून ओरडून तानून मुले गोळा करायला सुरुवात केली होती यष्टीसारखे के प्रवासी मिळाले काय आणि न, न मिळाले काय ही प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे त्यामुळं या शाळेची मुले वाढली गेली प्रत्येक वर्ग गजबजल्यासारखा दिसू लागला शाळा भरण्यापूर्वी पाच दहा मिनटे अगोदर यावे माझ्यासह आपण सर्वांनी आज जे शिकवायचे ते टाचण काढावे आणि शाळेच्या वेळेतच काल शिकवलेले टाचण काढायची सवय जात नव्हती कोणाला प्रार्थनेला उशीर झाला तर शाळेच्या घड्याळावर दोष द्यायचे म्हणायचे शाळेचे घड्याळ पाच मिनटं पुढे आहे मी म्हणायचो मग पाच मिनटे लवकर शाळा सुटेल ना अशी वादावादी कधी कधी चालायची लातूरला सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय पूर्वी गांधी चौकात होते तिथल्या दोन खोल्यात पुस्तके खूप पडून होती हे मी बघितलं होतं एके दिवशी वरिष्ठांना म्हणालो सर खूप वर्षांपासून ही पुस्तके इथे पडून आहेत त्यात अभ्यासक्रमाची गोष्टींची कथा कादंबऱ्या ही आहेत ही का पडून आहेत कोणाला माहीत नाही ही पुस्तके निलंग्यास घेऊन जाऊ का कधी घेऊन जाणार माझ्या कारमध्ये घेऊन जातो जावा घेऊन जास्त चर्चा करू नका एका एक सुट्टीच्या दिवशी त्या बिना कुलपाच्या शटरच्या खोल्या उघडल्या पुस्तके अस्ताव्यस्त पडली होती सर्वत्र पाणी साचलेले होते त्यात पुस्तकांचा खालचा एक थर भिजलेला होता वरवरची पुस्तके एकट्याने काढून कारमध्ये टाकली काही पोत्यात घालून पोते कारच्या कॅरियरवर टाकले एका दिवसात निलंग्याला दोन चक्रा करून हजार तरी पुस्तके स्वखर्चाने नेली ग्रंथालयात खतवली पुस्तकांची संख्या वाढली विज्ञान प्रयोगशाळा ग्रंथालय कार्यालय काही वर्गात खाली चटई टाकली वर्ग चकाचक दिसू लागले शाळेचे अध्यापन व इतर कामे बघत बघत शाळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत होतो फारच वाईट अवस्था न बघवल्याने सहन न झाल्याने पाच सहा महिन्यानंतर वरिष्ठांना शाळेच्या पूर्वी झालेल्या हलगर्जीपणाबद्दल आर्थिक अपहराबद्दल दुरावस्थेबद्दल चार पाच पानांचा अहवाल दिला त्यात पाच वर्षांपासून जडवस्तू खरेदीच्या नोंदीचे बत्तीस नंबरचे रजिस्टर लिहिलेले नाही उर्वरित शिक्षक अनुदान परत न करता खोट्या पावत्यांचा मेळ बसवणे प्रिंटर व संगणक दुरुस्तीवर हजारो रुपये खर्च दाखवणी याबाबी ना नादुरुस्त असल्याबाबत निकामी वस्तू खारीज केल्याचे तीस नंबरचे रजिस्टर नसणे अग्निशामक यंत्र भंगारमध्ये टाकणे विज्ञान साहित्य वर्गांना वाटप न करता लिपिकाच्या रूममध्ये पडून राहणे नवी दिल्लीच्या सी सी ई आर टीकडून मिळालेले दर्जेदार साहित्य धूळ खात पडून राहणे स्टेशनरी पावत्यांप्रमाणे साहित्य नसणे शौचालय दुरुस्तीवर खर्च दाखवणी शौचालय नादुरुस्त असणे रद्दी भंगार विकल्याची नोंद नसणे शालेय पोषण आहाराच्या ताटल्या गहाळ होणे फर्निचर व स्टॉक यांचा ताळमेळ नसणे टी सी निर्गम उतारा यासाठी पैसे घेणे परंतु त्यांची किर्द नसणे चालू अभ्यासक्रमाची किमान एक हजार पुस्तके पडून राहणे कारण विद्यार्थी पट यापूर्वी बोगस दाखवल्याने पुस्तके शिल्लक राहणे स्काउट गाईड चालू नसणे बंद खोलीत शेकडो नकाशे चाट धूळ खात वर्षानुवर्षे राहणे जनरेटरची पावती असणे पण ते चालू नसणे वाटप न केलेले शासनाचे शेकडो शालेय गणवेश आढळणे किमान पन्नास तरी विद्यार्थ्यांची इंटरमिजिएट एलिमेंटरी या चित्रकलेच्या परीक्षा उत्तीर्ण झालेली प्रमाणपत्र रद्दीत सापडणे अशा अनेक गंभीर बाबी आढळल्या त्यास पूर्वीचे मुख्याध्यापक ढगे मुरमुरे व लिपी कुलकर्णी हे जबाबदार असल्याचा अहवाल पाठवला या अहवालाच्या प्रति शिक्षण सचिव शिक्षण संचालकापर्यंत पाठवल्या वरिष्ठांना त्यांची खरमरीत पत्रे आली तेव्हा कुठे वर्षभराने यंत्रणा हल्ली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकारी व उप उपक्रमशील व्यक्तिमत्वाचे श्री भागवत जोशी यांना चौकशी अधिकारी नेमले ते फार वर्षांपूर्वी इथे मुख्याध्यापक होते त्यांनाही ही अवस्था बघवली नाही त्यांनी दोषींचा अहवाल दिला वेतनवाडी बंद होण्याची कारवाई झाली खूप वर्षानंतर या शाळेतले प्रकरण मला आत्ता आठवले त्यावेळी इतर कामांच्या व्यापात म्हणा अथवा लक्षातच राहिले नाही असे घडले तो विषय म्हणजे उच्च प्राथमिक वर्गातील सतत अनुपस्थितीचा आढावा घेत होतो प्रत्येक वर्गात तीन चार मुले कायम गैरहजर त्या मुलांच्या गतवर्षींच्या हजेऱ्या बघितल्या तर त्याही वर्षी ती मुले गैरहजर होती पण ही मुले पाचवीतून सहावीत सहावीतून सातवीत तर आली होती त्यांच्या उत्तरपत्रिका पाहिल्या तर एकाच अक्षरात तीन तीन उत्तरपत्रिका आढळल्या म्हणजे हजर असल्या मुलांनी त्या उत्तरपत्रिका लिहिल्या होत्या सहकाऱ्यांच्या दृष्टीने ही बाब गंभीर वाटली नाही कारण काय म्हणे तर असे सर्वत्र चालते तरीही संबंधित शिक्षकांना लेखी सूचना दिल्या परंतु त्यांच्याकडून खुलासे घेऊन थोडासा चिमटा घ्यायला होता म्हणजे पुन्हा या चुका भविष्यात करण्याचे धाडस झाले नसते गुणवत्तेसाठी शाळेच्या परीक्षा विभागातून गतवर्षीचे सर्वांचे निकालपत्रक व उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पाहत होतो हरंगुळला हा विषय अनेकांवर शेकाटला होता म्हणून इथे सहज पाहावे म्हणून पाहायला गेलो तर इंग्रजी विषयाचे श्री होळकर यांचे इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या वर्गाच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परीक्षा विभागात नव्हतेच त्यांना चौकशी केली तर म्हणाले घरी आहेत त्यांना लगेच घरी पाठवले तर म्हणाले सापडले नाहीत परीक्षा विभागानेही संबंधिताने गठ्ठे दाखल केले नाहीत असे लेखी दिले हा एवढा गंभीर विषय पण या चुका झाकण्यासाठी ते पुढे अनेक चुका करत गेले या घटनेनंतर चार आठ दिवसांनी सहज वरच्या मजल्यावर चक्कर मारत होतो तर दरवाजा बंद करून हे महाशय त्या हरवलेल्या गठ्ठ्यांची भरपाई करण्यासाठी मुलांकडून उत्तरपत्रिका सोडवून घेत असल्याचे आढळले निकाल पत्रकावरून कदाचित तेवढेच गुण देण्याचा त्यांचा इरादा असावा पण या उत्तरपत्रिका मी जप्त केल्या त्यांना पत्र देऊन खुलासा घेतला या चुकातून त्यांनी काही बोध घेतला नाही सतत लेखी व तोंडी सांगूनही काही फरक पडला नव्हता चुकांच्या मर्यादा अति ओलांडल्यामुळे त्यांचा वर्षभराने वरिष्ठांकडे योग्य त्या कारवाईसाठी अहवाल पाठवला त्यात विद्यार्थ्यांची हजेरीवर चुकीची नावं लिहिणे पालक भेटीच्या खोट्या नोंदी ठेवणे खाजगी शिकवणी घेणे शाळेला सतत उशिरा येणे अप्रगत विद्यार्थ्यांचे ज्यादा तास न घेणे वाचनालयाची पुस्तके वाटप न करणे दहावी विद्यार्थ्यांच्या सनद गहाळ करणे मुख्याध्यापकांच्या शिक्क्याचा गैरवापर करून त्यावर अधिकार नसताना स्वतः सही करणे व इतरांच्या बँक कर्जासाठी पगारपत्रक देणे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दाख नापास विद्यार्थ्यांस पास म्हणून टी सी विभागात माहिती देणे दहावी परीक्षेत विद्यार्थ्यास अर्धा तास अगोदर घरी सोडून देणे यासह अनेक बाबी पुराव्यांसह दाखल केल्या शिक्षण विभागाने चौकशी अधिकारी नेमले त्यात ते दोषी आढळले पण दाम टाकून कारकून अधिकारी कसे झुकवायचे त्यांना माहीत होते त्यामुळे ते कारवाई दाबत होते मी वारंवार विचारणा करत होतो त्यामुळे शेवटी त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली व दोन वर्षांनंतर तब्बल त्यांच्या दोन वेतनवाढी बंद झाल्या पुढे तीन चार वर्षांनी आयुक्तांकडून संबंधितांना सक्त ताकीदही दिल्याचे कळाले पण या सुनावणीसाठी ना मला ना कोणाला बोलावले नाही तशी तर ती संचिकाच आता जिल्हा परिषद कार्यालयातून गहाळ झाली असावी बहुतेक हा आदेश खोटा अथवा प्रभारीकडून काढला असावा दामाला गौण मानून जिल्हा परिषदेने हे प्रकरण मनावर घेतल्यास अनेकावर गुन्हे आजही दाखल होतील प्रशासन दामाचे नव्हे तर कामाचे काम झाले पाहिजे हा शिक्षक तसा इंग्रजीचा हुशार माणूस उच्चार ही अप्रतिम असायचे साधन व्यक्ती म्हणून त्यांचे काम असायचे पण म्हणतात ना दिव्याखाली अंधार या त्यांच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना फायदा नाही या महाशयामुळे शाळेचे वातावरण सदा बिघडायचे खूप घडवायचा प्रयत्न करूनही उपयोग व्हायचा नाही यांच्या संगतीने त्यांच्या जवळचे मित्रही असायचे हे एकमेकांना भेटले म्हणजे वाहत जायचे हे परीक्षेत विद्यार्थ्यांना मदत करण्यात धन्यता मानायचे या बेशिस्तीमुळे चांगल्या शाळांचे वातावरण बिघडते त्यांच्यामुळे शिक्षण खाते बदनाम होते हे यांना कळायला हवे तसे या शाळेत एक प्रयोगशाळा सहाय्यक होते ते उत्तम रीतीने टी सी प्रवेश विभाग चांगला सांभाळायचे शाळा सुटल्यावर मात्र ते कसला तरी लुडू खेळायचे आणि रोज घरी उशिरा परतायचे त्यांच्या पत्नीचा अजूनमधून फोन यायचा फोनवर अडायची ती माऊली संसाराला या गृहत्वाच्या पगाराचा सदुपयोग व्हायचा नाही त्यांचे संयुक्त खाते काढायचा मी निर्णय घेतला पण त्या माऊलीचे गंभीर आजारात निधन झाले या शाळेत तसे कामाचे अनेक सहकारी भेटले त्यात श्रीम वर्षा चांदगुडे शेरे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आपले काम भले आणि शाळा अतिशय शिस्तीत करायच्या नम्रता अज्ञाधारकपणा प्रामाणिकपणा यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या ठाई होता त्यांना तास नसला म्हणजे रिकामा वर्ग दिसतास त्या जाऊन शिकवायच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घ्यायच्या मोबाईल घरी ठेवून येत असत श्रीमती स्वामी यांच्याकडे कायम पहिलीचा वर्ग असला तरी तो गुणवत्तेत वर्ग पहिलाच असायचा त्यांच्याकडील पहिलीचा वर्ग बदलून इतर वर्ग द्या असे त्यांच्या पतीने माझ्याकडे मागणी केली होती मी कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की अहो तिचे या गोंगाटाने सारखे डोके तर दुखतेच पण ही झोपेत देखील सारखं एक गप्प उजळणी म्हणा रे अशी बडबडत राहते हे खरे की प्राथमिकच्या वर्गांना सांभाळणे एवढे सोपे नाही त्यांच्यात रमताना त्यांच्यापेक्षा लहान व्हावं लागतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या